रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवरती रशियाचं आण्विक त्रिकूट स्टँडबाय मोडवरती असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. अण्वस्त्रधारी सैनिक, आण्विक पाणबुड्या आणि मिसाईल सज्ज असल्याची माहिती मिळतीये. रशियातील स्पुटनिक वृत्तपत्रानं हा धक्कादायक दावा केलाय. अखेर युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये वाटाघाटी सुरू झाल्यात. रशियानं ताबडतोब युद्ध थांबवावं आणि सैन्य मागे घ्यावं अशी मागणी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केली आहे. बेलारूसच्या सीमेवरती गोमेल इथं दोन्ही देशांचे प्रतिनिधी युद्धावरती तोडगा काढण्यासाठी भेटले. या वाटाघाटीत शांततेसाठी तोडगा निघतो का याकडे आता जगाचं लक्ष लागलंय. एकीकडे बेलारूसमध्ये युक्रेन आणि रशियाची शांती चर्चा सुरू असताना दुसरीकडे रशियानं निर्वाणीचा इशारा दिलाय. कीव शहर रिकाम करा असा निर्वाणीचा इशारा रशियानं युक्रेनला दिलाय. कीवच्या रहिवाशांनी लवकरात लवकर कीव रिकाम करावं, नागरिकांना कुठलाही त्रास दिला जाणार नाही, त्यांना सुरक्षित शहराबाहेर पडू दिलं जाईल असं रशियन फौजांनी सांगितलंय. रशियानं युक्रेनच्या कीव शहरात रहिवासी वसाहतीत शिरून हल्ला केला. त्या हल्ल्याची दृश्य समोर आली आहेत. कीव शहरावरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न रशियन सैन्य करतोय, त्यातून रहिवासी वसाहती देखील सुटलेल्या नाहीत. नजर जाईल तिथं आग आणि धूर आणि विध्वंस आणि युद्धाच्या खाणाखुणा दिसतात. युक्रेनमध्ये मिसाईल अटॅक झाल्याची काही दृश्य समोर आली आहेत. एकापाठोपाठ एक मिसाईल डागल्याचं या दृश्यांमधून दिसून येते. रशियानं युक्रेनवरती ही मिसाईल डागली. रशियानं युक्रेनमध्ये चौफेर हल्ला सुरू केला आहे. उत्तर युक्रेनमधील महत्वाचं शहर असलेल्या चेर्नीविव शहरातल्या रहिवासी इमारतींवर देखील हल्ले सुरू झाले. अगदी दिवस रात्र हे हल्ले सुरू आहे. चेर्नीहिव या शहरातल्या एका इमारतीवर रशियन मिसाईलचा हल्ला असाच कॅमेऱ्यात चित्रित झालाय. हा व्हिडिओ समोर आलाय. यात किती जीवितहानी झाली याबाबत तपशील अजून समोर यायचे. युक्रेनच्या सैनिकांच्या हाती अमेरिकेने पुरवलेली शस्त्र आहे, त्याचा मोठा पुरावा रशियन सैनिकांनी पकडलाय. रशियन सैनिकांनी अमेरिकेचा मिसाईल लॉन्चर पकडलाय. सैनिकाच्या खांद्यावर रणगाड्यावरती मारा करणाऱ्या मिसाईलचा पुरवठा अमेरिकेतून झाल्याचं उघड झालंय. अमेरिकेचा हा मिसाईल लॉन्चर रशियन सैनिकांनी हस्तगत केलाय. युक्रेनमधल्या खार्किवमध्ये युक्रेन सैन्य आणि रशियन सैन्य यांच्या जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. युक्रेनचं सैन्य रशियाच्या फौजांचा निकराने प्रतिकार करत आहे. त्यातच युक्रेनच्या सैनिकांनी रशियाच्या लष्करी वाहनांना आगी लावून त्या पेटवून दिल्या. त्याचा व्हिडिओही समोर आलाय. युक्रेन रशिया युद्धातील हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. असाच एक ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. युक्रेनच्या सैन्यानं रशियाची मिसाईल सिस्टीम टार्गेट करत उद्ध्वस्त करून टाकली आहे. युक्रेनच्या सैन्यातील मोठ्या कमांडरनं हा व्हिडिओ जारी केला आहे. रशियाने जितका जोरदार हल्ला युक्रेनवर चढवलाय तितकाच प्रतिकार युक्रेनियन सैन्याकडून रशियाला केला जातोय. यात सामान्य नागरिकही मागे नाही. एका युक्रेनी शेतकऱ्यानं चक्क रशियन रणगाडाच पळवला. ट्रॅक्टरच्या साह्यानं हा रणगाडा ओढत असतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. युक्रेन रशिया युद्धाच्या भयान परिस्थितीचे व्हिडिओ समोर येत आहेत. एका नागरिकाने जीव धोक्यात घालून भूसुरुंग हाताने निकामी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. भूसुरुंग हातात पकडून निकामी करण्याची कुणाची हिंमत खरं तर होणार नाही, पण एका व्यक्तीनं स्वतःचा जीव धोक्यात घालून भूसुरुंगाची विल्हेवाट लावली. हा बॉम्बचा या ठिकाणी स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. रशियन फौजांची आगेकूच मंदावल्याची माहिती युक्रेननं दिली आहे. AFP या वृत्तसंस्थेच्या हवाल्यानं हे वृत्त समोर आलंय. कीवसह युक्रेनच्या इतर भागात सुरू असलेला मारा रशियानं कमी केलाय. युद्धाचा आज 5वा दिवस सुरू आहे. मात्र मारा कमी केला असला तरी कीव संपूर्ण कब्जा करण्याचे रशियाचे प्रयत्न सुरू आहेत. तसंच कीव शहरातला वीकेंड कर्फ्यू देखील हटवण्यात आलाय. युक्रेनमध्ये रोमानिया बॉर्डरवरील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला. विद्यार्थ्यांवरती गोळीबार केला जातोय. इथला थरारक अनुभव या विद्यार्थ्यांनी Z24 शेअर केलाय. भारत सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी करत आहेत.